आपले शहर वृत्तवाहिनीवर नवनवीन बातमीपत्र पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा नवनवीन व्हिडिओ फक्त आपले शहर वृत्तवाहिनीवर। कल्याणपूर्वेत लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते। या दौडला राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, कल्याणपूर्वचे आमदार गणपत गायकवाड, कल्याण पश्चिमचे आमदार नरेंद्र पवार यांनी रन फॉर युनिटीला झेंडा दाखवून सुरुवात केली। या एकता दौडचे आयोजन भाजपा कल्याणपूर्व 142 विधानसभा क्षेत्र यांच्याकडून करण्यात आले होते। या एकता दौडमध्ये शाळकरी मुलांपासून ते अबालवृद्ध पर्यंतचा सहभाग दिसून आला। एकता दिनी दौड स्पर्धेत विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरवण्यात आले। या कार्यक्रमांचे संयोजक आमदार गणपत गायकवाड आणि संजय मोरे होते। या एकता दौडला उत्साहित करण्यासाठी भाजपचे कल्याणपूर्वेतील नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाला कल्याणपूर्वेतील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। यावेळी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। देशात एकता नांदावी, देश स्वतंत्र झाल्यानंतर एकता असावी याकरिता देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी अनेक संस्थाने खालसा करून भारत देश एक संघ बनवला। भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ही एकता दौड आयोजित केलेली आहे। ह्या एकता दौडचं एकच कारण आहे की सर्व लोकांनी एकत्र यावं, ह्या विविध कार्यक्रमांमध्ये लोकांनी भाग घेतला पाहिजे। आज ज्या सरदार वल्लभभाई पटेलांनी देशासाठी कुठल्याही त्याग करायची भूमिका ठेवली, तसंच आपल्या प्रत्येक नागरिकांमध्ये अशी त्यागाची भूमिका येऊ दे आणि ह्या याच्यातून एकत्र येऊन जसं त्यावेळेस देशातल्या सर्व लोकांना एकत्र केले होते, सर्व संस्थानांना एकत्र केले होते, तसे आता सर्व नागरिक एक झाले पाहिजेत। जाती धर्म हे बाजूला ठेवून आपण सर्व मानवजातीचे आहात याचा विचार करायला पाहिजे आणि सोबत राहायला पाहिजे। काय नाव आहे तुझं आणि कशासाठी इथं आले होते तुम्ही? जय हिंद। माझं नाव अनुजा नारायण जगताप, मी मॉडेल कॉलेजमधून आली आहे, NSS युनिट। आमचं आज इथे मॅरेथॉनचा फर्स्ट म्हणजे पहिलाच एक्सपिरियन्स होता इव्हेंटचा। या इथे आम्ही येऊन जे रनर्स आहेत, आम्हाला एक स्पॉट दिला होता चेक पॉईंट, तिथे जाऊन आम्ही फक्त जे रनर्स आहेत त्यांचे नंबर नोट डाऊन करून घेतले 1-8 जे फर्स्ट आहेत ते, आणि आम्हाला तिथे असं काम दिलं होतं। आणि मला थँक्यू टू संजय मोरे सर, मुकुंद सर, आमचा संतोष सर यांनी आम्हाला ऑफर केलं।